शिराळा तालुक्यातील सागाव येथील वारणा नदी काठावरील शेतात गायकवाड वस्तीनजीक तामखळी परिसर आहे. या परिसरात गावातील बहुतांशी शेतकऱ्यांची गुरांची वस्ती आहे. तसेच येथील वारणा नदी काठावरील तामखळी परिसर ते सरूड पूल दरम्यान मगरींचं वास्तव्य आहे. दुपारच्या वेळी ऊन पडले असता नदीमध्ये असणारी मगर पहुडलेल्या स्थितीत नदीच्या पलीकडील काठावर पडलेली असते. दररोज या परिसरात नेहमीच वस्तीवरील शेतकऱ्यांची ये जा असते. त्यावेळेस प्रत्येकाच्या निदर्शनास ही मगर पडत असते. बरेचसे शेतकरी नदीमध्ये गुरे धुण्यासाठी तसेच महिला कपडे धुण्यासाठी जात होत्या, परंतु मगर वरचेवर निदर्शनास येत असल्यानं नदीकाठावरती सध्या कुणीही जाण्याचे धाडस करत नाही. तरी वनविभागानं सापळा रचून मगर व पिलावळीचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. ते वारणा नदीकाठचा दोन्ही भाग दिसत असेल, त्या दोन्ही काठाला ह्या साईडला गायकवाड वस्ती, भोळे वस्ती असा एरिया लागतो आहे. बऱ्यापैकी अजून पावसाळे दिवस असूनसुद्धा शेतातील कामं जोरात चालू आहेत व आपल्या सर्व जनावरं नदीकाठलाच आहेत. दोन्ही साईडला सरूर आणि सागाव असं क्षेत्र लागतंय. पण आत्ता सध्या मी आता थोड्या वेळापूर्वी इथं मोठी अशी मगर बघितली. गेल्या 3-4 वर्षापासूनसुद्धा मी ती मगर बघतो आहे. प्रत्येक वेळेला आम्ही पेपरमार्फत बातमी देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण वनविभागानं आत्तापर्यंत कोणतीही त्यावरती कारवाई केलेली नाही. तर आता माझी एक मोठी अशी विनंती आहे की ही मोठी अशी मगर आहे आणि त्या मगरीचा बंदोबस्त लवकरात लवकर व्हावा ही माझ्याकडून विनंती. शुभम कुंभारसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, चांदोली.